स्वरावरील निष्ठा आणि स्वरांची पूजा बांधणाऱ्या आपल्या गायकीने स्वर्गीय संगीताचे मंदिर उभे करणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या गायिका प्रभाताई अत्रे, संगीत विचारवंत आणि स्वर योगिनी अशी ओळख सार्थ करणारी एक प्रतिभावान गायिका, केवळ मनोरंजन न करता गायनातून स्वरांशी एकरूप होऊन हृदयाशी संवाद साधणारी एक महागायिका म्हणजे प्रभा अत्रे। प्रभा दत्तात्रय अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला। त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यातच झाले। त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी अत्रे पुण्याच्या रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये हेडमास्तर होते। आई इंदिरा अत्रे त्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या। घरात गाण्याची परंपरा नव्हती, घरात आई वडिलांची शिक्षकी शिस्त होती। प्रभा शाळेत असतानाची एक घटना घडली आणि नियतीने एक प्रतिभावान गायिका शास्त्रीय संगीताला मिळाली। त्याचं झालं असं की प्रभा या 8 वर्षाच्या होत्या। त्यांच्या आईची तब्येत बरी नसायची, त्या अशक्त झाल्या आहेत, मानसिक आणि शारीरिक थकवा आला होता। अनेक वैद्य झाले, डॉक्टर झाले, सर्व उपाय करून झाले, पण आईला काही फरक पडला नाही। तेव्हा त्यांना कुणीतरी सल्ला दिला, तुम्ही एखादे आवडीचं वाद्य वाजवायला शिका, त्यामुळे तुम्हाला आत्मिक शांती मिळेल। त्यावेळी त्यांच्या आईने हार्मोनियम शिकण्याचं ठरवलं। शिक्षक घरी येत होते, आई शिकत होती आणि प्रभा फक्त बसून ऐकत होत्या। काही दिवसांनी आईला त्यात रस वाटेनासा झाला, पण प्रभा यांना ते आवडू लागलं आणि त्यांना गाण्यात रुची निर्माण झाली आणि प्रभा यांनी लहान वयातच गायन करायला सुरुवात केली। घरी आई वडिलांचा पाठिंबा होताच त्यामुळे प्रभा यांच्या गायनाला पौर्णिमेची भरती आली। त्यावेळी प्रभाताईंच्या वडिलांचे मित्र होते वामनराव देशपांडे। त्यांनी एकदा प्रभा यांचा आवाज आणि गाणं ऐकलं। त्यावेळी प्रभा यांचे वय 14 वर्षाचं होते। ही मुलगी फक्त नावाची प्रभा नाही, तर तिच्या आवाजातच गायनातही प्रभा आहे, प्रभाव आहे। त्यामुळे देशपांडे यांनी किराणा घराण्यातील दिग्गज गायक किरणभाऊ माने यांच्याकडे गाणे शिकवायला पाठवा असा सल्ला दिला। हा सल्ला मानून प्रभा यांनी सुरेशभाऊ यांच्याकडे 5 वर्ष गायनाचे धडे घेतले, पण दुर्दैवाने 1952 सुरेश यांचे आकस्मिक निधन झाले। नंतर हिराबाई बडोदेकर यांच्याकडे प्रभा यांचं शिक्षण सुरू झालं। एका बाजूला गायनाचं शिक्षण चालू होतं, तर दुसऱ्या बाजूला प्रभा यांचे शालेय शिक्षण सुरू होते। दोन्हीकडे त्यांची तारेवरची कसरत सुरू होती। प्रभा यांनी BSc चे शिक्षण पूर्ण केले। प्रभाताईंनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान आणि पुणे विद्यापीठातून कायदा विषयात पदवी संपादन केली, वकील बनल्या। आता त्या वकिली करून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात करणार, पण हे शक्य होतं का? कोणता कलाकार बंधनात राहू शकतो का? बिलकुल नाही। एवढे शिक्षण घेऊनही प्रभाताई पुन्हा गायनाकडेच वळल्या, कारण गायन हा त्यांचा श्वास बनला होता। आता त्या आपल्या गायनाप्रती समर्पित झाल्या होत्या। जीवन म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे जीवन ही एकरूपता निर्माण झाली होती। यामुळे केंद्र सरकारने त्यांना गायनासाठी शिष्यवृत्ती दिली। गायनासाठी केंद्रीय शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या प्रभाताई या पहिल्या महाराष्ट्रीय महिला होत्या। प्रभाताई यांची दुसरी ओळख म्हणजे त्यांनी नाट्य कलावंत म्हणून काम केलं। त्यांनी शारदा या नाटकात प्रमुख भूमिकाही केली आहे। हे नाटक ऑल इंडिया रेडिओच्या राष्ट्रीय कार्यक्रम मालिकेत होते। त्यात निमंत्रित श्रोत्यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही होते। यानंतरही त्यांनी मराठी रंगमंचावर अनेक उत्कृष्ट नाटकात भूमिका केल्या, अनेक पुस्तके लिहिली, ऑल इंडिया रेडिओत संगीता निर्मात्या म्हणून काम केलं। या ठिकाणी त्या 10 वर्ष होत्या। याच सुमारास अमीर खान आणि बडे गुलाम अली खान यांच्या गायकीने प्रभाताई यांना समृद्ध केलं। त्यांनी संगीतात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली। शिवाय पाश्चात्य संगीताचा प्रभाव तर केलाच, पण कथ्थक नृत्यशैलीचे औपचारिक शिक्षणही घेतले होते। त्या प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून प्रभाताईंचा लौकिक आहे। ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन आणि भावसंगीत असे अनेक संगीत प्रकार त्यांनी अतिशय लीला या पद्धतीने हाताळले होते। भारतीय शास्त्र संगीताचा त्यांनी जगभर प्रसार केला आहे। पुण्यातील गाणवर्धन व स्वरमयी गुरुकुल या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे संगीत कार्य सुरू होते। सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप दरवर्षी प्रभाताईंच्या गायनाने व्हायचा। प्रभा अत्रे यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार आणि संगीत प्रवण या पदव्या प्राप्त केल्या होत्या। तसेच ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन इथून त्यांनी वेस्टर्न म्युझिक थिअरी या विषयातही अभ्यास पूर्ण केला आहे। भारत सरकारने 1990 साली त्यांना पद्मश्री, 2002 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या संगीत विषय कर्तृत्वाचा गौरव केलाय। तसेच मध्य प्रदेश शासनाचा कालिदास सन्मान, 1991 सालचा संगीत नाट्य अकादमी पुरस्कार असे इतर राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेत। संकेश्वर येथील शंकराचार्य यांच्याकडून गाणप्रभा असा त्यांना सन्मान मिळालाय। अशा प्रभाताई या देहरूपाने हे जग सोडून गेले असल्या तरीही त्यांचा स्वर मात्र श्वासाप्रमाणे चिरंतन चालू आहे आणि चालू राहील। या महान कलाकाराला DSD मराठीच्या वतीने मानाचा मुजरा।